Hey! Oi, 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 oi. Ha, ha, ha. Now, in the basic understanding of the basic building and calculation of familiarity, you understand the right and you remit. Now, in the basic. Shh. मित्रांनो, आपण 5 मिनिटात चालू करत आहोत सेशन.
तुझे तो ऐसे फूल बगिया में महके है जैसे बादलों की मैं और चुनरिया झूम जाओ मैं बन के बाबरिया अपनी चोटी में बांध लो दुनिया दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा वेलकम मित्रांनो. आपण आता सगळे एका छान सेशन साठी आलेलो आहात. मी इंट्रोडक्शन थोडीशी देतो आणि त्यानंतर आपण स्पीकर कडे वळूया. मित्रांनो, गेले 5 वर्ष झालं नवजीवन वेल्थच्या माध्यमातून आपण रिटायरमेंट फ्रीडम साठी किंवा चाइल्ड एज्युकेशन फायनान्शियल अरेंजमेंट एक्सपर्ट म्हणून किंवा फायनान्शियल गोल एक्सपर्ट म्हणून त्याचबरोबर लाईफ जॅकेट एक्सपर्ट म्हणून आपण काम करतो आहोत. दरवेळी आपण नवीन नवीन सेशन्स घेतो या रिलेटेडच घेतो, पण हे घेत असताना आज आपण मात्र एक नवीन सेशन घेत आहोत, ते म्हणजे मुलांचे संगोपन. हे का करावं वाटलं मित्रांनो मला, तर त्याच्या मागचं रिझन हे आहे की मी ज्यावेळी मुलांचं फायनान्शियल प्लॅनिंग मुलांच्या एज्युकेशनसाठीचं करताना पालकांशी बोलायला लागलो, तरी ते बोलत असताना माझ्या बऱ्याच अशी पण गोष्ट लक्षात आली की आपण हे सगळं त्यांचं रिटायरमेंटचे पैसेची तयारी तरतूद करतोय, त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक साक्षरतेबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतोय, पण मुलांचं संगोपन कुठंतरी राहतंय. आणि जर ते संगोपन राहिलं तर काय अडचण येऊ शकते, तर त्याचं एक छान उदाहरण म्हणजे काय की पूत सपूत तो काहे धनसंचय आणि पूत कपूत तो काहे धनसंचय. म्हणजे जर मुलगा चांगला असेल तर त्याच्यासाठी पैसे बाजूला ठेवायची गरज नाही, आणि जर तो चांगला नसेल तरीही धनसंचय करून काही उपयोग नाही. थोडक्यात मित्रांनो, जर रिटायरमेंटसाठी तुम्ही तुमचे पैसे जर बाजूला काढून ठेवले असतील आणि जर पूत कपूत झाला तर तुम्ही रिटायरमेंटसाठी जे बाजूला काढून ठेवलेले पैसे आहेत ते सगळे पैसे वाया जाणार, कारण तो त्याच्यावर डल्ला मारणार आणि तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी लागणारे पैसे उपयोगीच पडणार नाहीत. आणि मग हीच मला त्याची जाणीव झाली की अरे आपल्याला लोकांना हे पण देणं आवश्यक आहे की मुलांचं संगोपन कसं हवं. जर मुलांचं संगोपन व्यवस्थित झालं तर तुमच्या रिटायरमेंटच्या पैशाला तो हात लावणार नाही, त्याचबरोबर त्याचं शिक्षणही व्यवस्थित होईल आणि एक तो चांगला मुलगा म्हणून तुमच्या बरोबर राहील.
हे करत असताना मला डोळ्यासमोर एक चांगले एक्सपर्ट दिसले, श्री विपुल शहा. त्यांचा एक्सपर्टनेस मी थोडक्यात तुमच्याशी बोलू इच्छितो. सेकंद ना मित्रांनो, मित्रांनो आपले व्हॉइस थोडेसे म्यूट करून ठेवा, म्हणजे मग असा अडचण येणार नाही. आपण व्हर्च्युअल मध्ये काम करत आहोत, डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला व्हर्च्युअल मध्ये ज्यावेळी आपण काम करतोय त्यावेळी असे अडचणी येतात. आय होप तुम्ही हे समजू शकचाल. तर विपुल शहा यांचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक सामोपदेशक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर पुण्यातील एकाशा छोट्याशा गावात पंदेरे नावाच्या गावातनं त्यांनी त्यांचा सहप्रवास चालू केला. रोटरी एक्सचेंज थ्रू ते अमेरिकेला गेले, एक वर्ष अमेरिकेमध्ये राहिले. त्यानंतर परत आल्यानंतर मात्र ते म्हणले की मला ह्या तुमच्या रॅटरेसमध्ये पडायचं नाही आणि इंजिनिअरिंग करणार नाही, मी मेडिकल करणार नाही, असं त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि आर्ट्सला ऍडमिशन घेतली. आल्यावर आर्ट्सला ऍडमिशन घेतल्यावर मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं की आर्ट्समध्ये पण तुम्ही मॅथ्स घेऊन ऍडमिशन घेऊ शकता, आर्ट्सला मॅथ्स हा विषय पण ठेवता येऊ शकतो. आणि तिथनं त्यांचा प्रवास चालू झाला. आत्ता ते मुलं, किशोरवयीन मुलं आणि प्रौढ या सगळ्यांसाठी समुपदेशनाचं काम करतात. हे करत असतानाच हे सर्व समावेशक जसं करतायत तसंच ते खेड्यापासून निम शहरापासून शहरी लोकांना सगळ्यांनाच ते या पद्धतीने गायडन्स देत आहेत. म्हणजे प्रत्येक फील्डला, प्रत्येक ठिकाणाला ते व्यवस्थित न्याय देऊ शकतात. आणि हे करत असतानाच त्यांना बऱ्याच गोष्टींची गरज जाणवत गेली तसं ते त्यांचं शिक्षण घेत गेले. त्यांनी टीच फॉर इंडियासाठी बरंचसं काम केलेलं आहे. त्याचबरोबर कृष्णमूर्तींचे जे फाउंडेशन आहे त्यांचं द व्हॅली म्हणून स्कूल आहे, तिथं टीचर म्हणून पण जॉईन झाले होते. तिथं त्यांनी बरंचसं ट्रेनिंग दिलेलं आहे. इनिशिएटिव्ह फॉर चेंज आणि अनादी फाउंडेशन यांच्या बरोबर ते सामाजिक संस्थेबरोबर सामाजिक कार्यासाठी जोडलेले आहेत. त्याचबरोबर हार्वर्ड युनिव्हर्सिटीतनं त्यांनी मानव विकास आणि मानसशास्त्र याच्यामध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलंय. हे पूर्ण स्कॉलरशिप स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं आहे, कुठलाही पैसा खर्च न करता. सिम्बॉयसिस विद्यापीठातनं त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचं कार्य केलेलं आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधनं त्यांनी मानसोपचाराबद्दलचं मानसोपचाराबद्दलचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि एम ए केलेलं आहे त्यांनी केम्ब्रिज आणि बेंगलोरच्या युनिव्हर्सिटीतनं. त्यांचं जे स्वप्न आहे ते हे आहे की अधिक सुंदर, आनंदी, दयाळू आणि हिरवीगार जग निर्माण करणं. आणि त्यासाठीच ते बऱ्याच वेळा कार्यरत असतात. मी आता फार वेळ नाही घालवत आणि मी ओव्हर टू विपुल, तुम्ही पुढचं सेशन चालू करावं. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू हर्षद भैया. मला खूप आनंद होतोय आज सगळ्यांसमोर आज प्रेझेंट करण्या बाबतीत. गेल्या 10-12 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या, जसं हर्षद भैयाने इंट्रोड्यूस केलं, वेगवेगळ्या ठिकाणी जगभरात कार्य केलं. पण आज परत मी माझ्या गावामध्ये आहे. जे काही मी शिकलोय ते आपल्याच मातृभाषेतनं आपल्याच जवळच्या आप्तांना शेअर करण्याची ही संधी मला भेटतीये याचा मला खूप आनंद होतोय. आज शनिवार संध्याकाळ आपण कुठेही आपला वेळ मित्रांनो, विपुल शहा बहुतेक डिस्कनेक्ट झालेत. आपण त्यांच्या बिहाफ चालू करूया 1-2 मिनिट. व्हिडिओ जर आपण ऑन ठेवू शकला तर मला आणखी बरं वाटेल की आपण सगळे एकत्र आहोत.
मी माझी स्क्रीन शेअर करेन, काही प्रश्नांपासून आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता चॅट बॉक्समध्ये, आणि एखाद्या दुसऱ्यांना मी ऑडिओवरती देखील इन्व्हाइट करेन. जस्ट वन सेकंड, माझी स्क्रीन दिसतेय? येस येस. तर ही पहिली स्लाइड मी निवडली. माझं शिक्षण इथल्या पंढऱ्या गावातल्या मराठी शाळेमध्ये झालेलं आहे, आणि मधला जो फोटो आहे तो हार्वर्डमध्ये मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळीचा आहे. शिक्षण मुद्दामून गावामध्येच देण्याचं माझ्या आई वडिलांनी निर्णय घेतला की आपल्या मातृभाषेत शिकल्यानंतर ग्रास्पिंग पॉवर आपली वाढू शकते. आणि मला आता खात्री झाली आहे की आपण जर आपल्या रूट्सला जर धरून शिक्षण घेतलं तर इंग्रजी भाषा चटकन आपण शिकू शकतो जर त्या दृष्टीने प्रयत्न केले तर. तर तसा प्रवास सुरू झाला आणि मला आजचं सेशन असं सांगायचं की पाश्चिमात्य काही खूप चांगल्या आयडियाज आहेत, तशाच आपल्याही संस्कृतीतल्या आहेत, या दोन्हीचा मिलाप करून चांगलं शिक्षण कसं असू शकतं. तर पहिला प्रश्न विचारायचा आहे पॅरेंट्सला किंवा शिक्षणात ज्यांना आवड आहे, घरी ज्यांच्या मुलं आहेत, की आपण किती क्वालिटी टाइम, किती वेळ आपण मुलांसाठी देतो. आपण आपला विचार करावा की क्वालिटी टाइम म्हणजे काय आपल्यासाठी. मग दिवसातून आपण अर्धा तास, एक तास, दोन तास, चार तास, जे काही असेल ते आपण चॅट बॉक्समध्ये नमूद करू शकतो. आणि याचं काही बरोबर आणि चुकीचं उत्तर असं नाही, पण एक अंदाज येईल आपल्याला. ओके, एक तास. आपणच थोडासा विचार करायचा आपल्या दृष्टीने क्वालिटी टाइम म्हणजे काय. अर्धा तास. थँक यू मिस अनु. एक तास, अर्धा तास, एक तास ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ चाइल्ड. हा, रोज एक फिक्स असेल असं नाही, ते चेंजही होत राहील. तृप्ती यांचं म्हणणं एक तास. ठीक आहे, तर मला एक कोणीतरी अनम्यूट करून सांगू शकता तुमच्या दृष्टीने क्वालिटी टाइम म्हणजे काय, मुलांसाठी आपण जो क्वालिटी टाइम देतो. हॅलो. हा निशाजी. हा, मूल क्वालिटी टाइम म्हणजे तो आपला टाइम नाही तर मुलांच्या दृष्टीने तो क्वालिटी टाइम असायला पाहिजे. मग तो 10 मिनिटाचा असेल, तासाचा असेल, 2 तासाचा, म्हणजे ज्या वेळेला मुलांना पाहिजे असतं आई वडील, तो म्हणजे क्वालिटी टाइम असं मला वाटतं. बरोबर आहे. मुलाला जे हवं आहे त्यासाठी वेळेला आपण उपलब्ध असणं हा क्वालिटी टाइम. व्हेरी गुड. आणखी एखादं कोण शेअर करू इच्छित क्वालिटी टाइम तुमच्या दृष्टीने काय. अगेन, त्याची काही बरोबर अशी एकच व्याख्या आहे असं नाही, तुमच्या दृष्टीने काय आहे जेणेकरून तुम्हाला वाटत की हा. हॅलो. होय, अतुल सर बोला. मुलाचं ऐकून घेणं, त्याला काय सांगायचं, चांगला असेल वाईट असेल ह्या गोष्टी नंतरच्या, पण त्याला काय म्हणायचं हे ऐकून घेणं, आपली मत न लागता, ते क्वालिटी टाइम. थँक्यू अतुल सर. महत्वाची गोष्ट सांगितली की बऱ्याचदा क्वालिटी टाइम म्हणजे खूप काही गोष्टी करणं असं नाही, किंवा कुठे लांब जाणं, किंवा त्यांना खूप महागड्या गोष्टी विकत आणून देणं असंही नाही, पण त्यांच्या बरोबर जो आपण वेळ घालवतो त्यात 100% आपण उपस्थित आहोत का. जसं आजच्या सेशनमध्ये आपण 100% ऐकत आहोत का, पार्टिसिपेट करत. तर आजकाल सगळ्यात महत्वाचं हे ही करन्सी झाली की आपण ऐकणं आणि उपस्थित राहणं मुलाच्या गरजांसाठी. ती खरी इन्व्हेस्टमेंट आहे मुलामध्ये. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द मोस्ट इसेन्शियल स्किल दॅट वन नीड्स टू लर्न इन 21st century. 21व्या शतकामध्ये तुम्हाला काय एकच कुठलं तरी सांगा, बरेच असतील पण एक कुठली अशी स्किल आहे, कौशल्य आहे जे आपल्या मुलाला येणं खूप गरजेचं तुम्हाला वाटतं, हे अत्यावश्यक आहे.
ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून सांगू शकता. हॅलो. हा हॅलो सर. हा कोण बोलता, आपलं नाव सांगितलं का? हा सर, मी अश्पाक्षित बोलतोय. ओके. मला वाटतं सर आता ह्या 21st सेंचुरी मध्ये आपण मुलाबरोबर एक मित्रासारखं, हा सर, आपण मुलाबरोबर जर मित्रासारखं वागलं तर दॅट्स द व्हेरी गुड. ओके, थँक्यू. मित्रत्वाचं नातं असणं बरोबर. मी काही कॉमेंट्सही वाचतोय. सेल्फ डिफेन्स हे महत्वाचं स्किल वाटतं निशाजींना. डॉक्टर दिनेश यांच्या मध्ये कम्युनिकेशन स्किल, विवेकानंद पाटील यांच्या मध्ये बरोबर इमोशन्स हँडल करण्याचं स्किल, मिस अनुजा यांच्या मध्ये कम्युनिकेशन, अद्विक यांच्या मध्ये टीम वर्क, टीना यांच्या मध्ये कॉन्फिडन्स अँड बिंग स्ट्रॉंग, व्हेरी नाईस. हे सगळी उत्तरं बरोबर आहेत, त्याचं काही एकच उत्तर आहे असं नाही, पण ही सगळी खूप महत्वाची. अमिता यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असणं, खूप खूपच हे सगळी उत्तरं खूप महत्वाची आहेत. आणि त्यात मी एक ऍड करेन की आज काळ इतका फास्ट बदलतोय की आज आपण शाळेत जे शिकतोय ते 10 वर्षांनी उपयुक्त असेल की नाही हे आपल्याला माहीत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतात, कम्प्युटिंगचा जमाना खूप वेगाने वाढतोय. तर आज समजा आपण पाढे शिकवले आणि उद्या ऑलरेडी म्हणजे कॅल्क्युलेटर्स आणि ह्याच्यामुळे पाढे पाठ करण्याचं स्किल एवढं महत्वाचं नाही राहिलं. तसे काही गोष्टी आपण ज्या शिकतोय शाळेत कदाचित त्या 10-20 वर्षाने उपयुक्त असतील असं नाही, पण त्या मुलाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा ॲटिट्यूड, कुठलीही गोष्ट आली त्यावर मात करण्याची जिद्द आणि नवीन गोष्टी शिकण्याचा उत्साह, म्हणजे जसजसा काळ बदलेल तसतसं ते मूल शिकत राहील आणि येणाऱ्या प्रसंगांवर मात करत राहील. हे माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. पुढचा प्रश्न हे हा खूप महत्वाचा आहे. आत्ताच्या काळामध्ये मी ज्यावेळी समुपदेशन काउन्सिलिंग करतो बरेच पॅरेंट्स मला ही कंप्लेंट करतात की मूल खूपच फोनवरती आहे, लॅपटॉप किंवा कम्प्युटर टीव्हीवरती आहे, तर किती मिनिट किंवा किती तास तुम्हाला अंदाज आहे? ह्याचं काही अगदी फिक्स उत्तर असेल असं नाही, पण तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. दोन ते तीन तास. आणि मला माहिती आहे की शाळेमुळे बराच वेळ द्यावा लागतोय आजकाल स्क्रीनवरती ऑनलाईन स्कूलमुळे, 2 तास 3 तास. साधारणतः 2 तासाच्या तर निश्चितच पेक्षा जास्त वेळ मुलांना द्यावा लागतोय स्क्रीनवरती. मॉर्निंग 1 आवर, इव्हनिंग 1 आवर. ओके, 3 तास तनिष यांचं म्हणणं आहे, 2 तास. ठीक आहे, तर आपण म्हणजे एक फक्त अंदाज घेतोय की नक्की काय चालू आहे मुलांच्या जगामध्ये. आणि एकंदरीत अर्चना लड्डा यांचं म्हणणं आहे स्कूल आवर्स, पण बियॉन्ड स्कूल आवर्सही मूल किती वेळ, म्हणजे समजा काही रिक्वायरमेंट आहे शाळेची एवढा वेळ, पण आणखी बऱ्याचदा मुलं फोनवरती म्हणजे मोबाईल फोन ॲडिक्शन वाढत चाललंय, ही एक कंप्लेंट बसवराज यांनी हात वर केलाय. थोडक्यात अगदी काही कॉमेंट असेल बसवराज तर अनम्यूट करू शकता. ओके, नाही तर आपण पुढे जाऊयात. हा एक महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावरतीच अख्खं एक सेशन होऊ शकतं, टेक्नॉलॉजी आणि स्क्रीन टाईम आणि ॲडिक्शन यावरती. हा प्रश्न पुन्हा आपल्याला विचार करण्यास भाग पाडेल की आपल्या मुलाची सगळ्यात महत्वाची गरज काय आहे असं तुम्हाला वाटतं. अगेन चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. काही आजोबा आजी असतील सेशनमध्ये तर नातवंडांची काय गरज वाटते प्रमुख? प्रश्न थोडासा टिपिकल करता का, कारण नीड इन व्हॉट अँगल, म्हणजे भावनिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, आणि बऱ्याच गरजा आहेत, पण त्यातली तुम्हाला आता
चटकन कुठली टॉप प्रायोरिटी वाटते? जसं मगाशी कोणीतरी सांगितलं की ऐकून घेणारं कोणतरी असणं, पालकांचा वेळ, आउटडोर गेम्स अँड फ्रेंड्स. वैशाली ताई शहा यांचं म्हणणं आहे की त्यांना स्पोर्ट्स आवडतात, बाहेर आणि मित्रांबरोबर वेळ घालवणं ही खूप गरज आहे आणि खूप व्हॅलिड गरज आहे ती. लॉकडाऊनमुळे बऱ्याचदा सोशलायझेशन वरती प्रॉब्लेम आलेत आणि मूल मग एकटं एकटं पडत चाललं, तर ही गरज आपण ओळखतोय, त्याला महत्वही देतोय. विवेकानंद पाटील यांचं म्हणणं की नॉलेज बरोबर आहे, खूप जिज्ञासू असतात मुलं, आपण पाहिलेत लहान मुलं खूप प्रश्न विचारून अगदी सतावून टाकतील, तर त्यांना नवीन नवीन ज्ञान प्राशन करण्याची खूप गरज आहे. आणखी एखादा टू शेअर थॉट्स फ्रीली, ओके बरीच उत्तर येत आहे. टू शेअर थॉट्स फ्रीली वेन एव्हर दे फील, म्हणजे फ्रीडम वाटणं, निसंकोचपणे व्यक्त करता येणं ही गरज आहे. नॉलेज अबाउट एव्हरीथिंग, निशा यांचं म्हणणं, अर्चना यांचं, टू हँडल द सिच्युएशन ही गरज आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न असेल. आता हा पुन्हा खूप मोठा प्रश्न आहे, पण आपण कसं एकमेकांकडनं शिकतोय म्हणून मला हेही दाखवायचं आहे की शिक्षण कसं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने होऊ शकतं. केवळ मी तासभर लेक्चर देणं हा एक फॉर्मॅट आहे, पण आपण आपल्याच आत उत्तरं दडलेली आहे ती बाहेर काढणं हाही एक फॉर्मॅट आहे शिकण्याचा. आपण मुलाला का शिकवतो, साधा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर खूप गंभीर असू शकतं. किंवा एखादा आपण म्हणतो हा वेल एज्युकेटेड मुलगा आहे, बरं का, वेल एज्युकेटेड मुलगी आहे, म्हणजे नक्की काय म्हणतो आपण, काय कोणत्या आधारावर आपल्याला असं वाटतं की हे मूल म्हणजे खरंच ह्याचं. मी म्हणजे समजा बऱ्याच माझ्या डिग्रीज सांगितल्या हर्षद भैयांनी, याचा अर्थ मी खरंच खूप शिकलोय असं म्हणायचं का आणखी काही गोष्टी आहेत ज्यातून खरं आपल्याला जे निकष आपण लावू शकतो, ज्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती खरंच शिकलेली आहे. पुन्हा एखादी चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता किंवा एखादे जण अनम्यूट करून शेअर करू शकता. बिहेवियर, त्यांची वागणूक कशी आहे, वावरणं कसं आहे समाजामध्ये. टू बी गुड ह्युमन बिईंग, थँक्यू अमिताजी, टीनाजी. गुड ह्युमन बिईंग, आता हा खूप मोठा, म्हणजे याच्यावरही अख्खा एक सेशन होऊ शकतं. नक्की आपण गुड ह्युमन बिईंग कशाला समजतो, काही जण सुरुवातीला लवकर जॉईन झाले त्यांनी एक व्हिडिओही पाहिली की जे म्हणजे ते एक अॅनिमेटेड फिल्म होती, पण ज्या स्टुडंटला शाळेतून बाहेर काढलेला तीच व्यक्ती एका अंध महिलेची मदत करते आणि मग तिला बक्षीस भेटत असंही आपण पाहतो. माझे पण ओपिनियन आहे तेच, ओके थँक्यू विवेकानंदजी. कोणी अनम्यूट करू शकतं का, फॉर मेकिंग हर फ्युचर ब्राईट, ओके थँक्यू अर्चनाजी. मग आता ब्राईट फ्युचर म्हणजे काय, हा पण एक मोठा प्रश्न आहे. ह्या सगळ्याची उत्तरं लगेच आपल्याला या सेशनमध्ये भेटावीत असं नाही, पण आपण आपल्यालाच आणखी आणखी खोलपर्यंत आपण आत्म परीक्षण करायचं आहे, थोडस रिफ्लेक्ट करायचं आहे या प्रश्नामध्ये. ओके ठीक आहे, शेवटचा नाही आणखी दोन आहेत ऍक्च्युली. व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज युअर चाइल्ड इज फेसिंग, सगळ्यात मोठं आत्ता चॅलेंज काय फेस करतात मुलं, तुमचं युनिक आन्सर, जगातली मुलं नाही, तुमच्या अनुभवातली, तुमच्या समोरची, शेजार पाजारची असतील किंवा घरातली, बिगेस्ट चॅलेंज काय आहे मुलांसाठी? कोमल शायांचं टू कीप अवे फ्रॉम गॅजेट्स, अगदी बरोबर आहे, म्हणजे हा तर खूपच सगळ्यांनाच भेडसावलेला प्रश्न आहे आणि कॉम्पिटिशन बरोबर. हे गॅजेट्सचा प्रॉब्लेम फक्त मुलांसाठीच नाही, ऍडल्टसाठी लागू होतोय बऱ्यापैकी. म्हणजे कॉम्पिटिशन, जीवघेणी स्पर्धा आहे, त्याचं त्यांच्यावर बर्डन आहे, खूप टेन्शन आहे. एज्युकेशन सिस्टम
सिस्टीमच अशी आहे की तीच मोठी प्रॉब्लेम बनलाय. म्हणजे आपण शिक्षण चांगल्यासाठी पाठवतोय पण तोच प्रॉब्लेम बनायला लागलाय, तेच चॅलेंज वाटायला लागलाय. हेल्थ, मुलांचं एकाच जागी राहणं बसणं आणि त्यामुळे तब्येत, त्याच्यावर होणारे परिणाम. सिलेबस खूप आहे, खूप काही त्यांच्यावरती थोपलं जात आहे सतत. हे म्हणजे आपण त्यांच्या मुलांच्या दृष्टीने आपण पाहायला प्रयत्न करतो की म्हणजे पूर्वीच्या काळात मी जे ऐकलं की एवढं टेन्शन मध्ये नसायची आणि अगदी सहज हसत खेळत शिक्षण व्हायचं, पण आता तसं नाहीये. आपली ही रियालिटी आहे आणि मुलं त्यामध्ये कुठेतरी त्यांना चॅलेंजिंग वाटतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट क्वालिटी, स्किल ऑर टॅलेंट डू यू ॲडमायर मोस्ट इन युअर चाइल्ड? तुमच्या मुलामध्ये सगळ्यात कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला चांगली वाटते, त्यांचा कुठला गुण असेल, त्यांचं कौशल्य असेल, त्यांचं टॅलेंट, की ज्याची तुम्हाला अभिमान वाटतो, ज्याच्यामुळे आनंद होतो तुम्हाला? आणि हा प्रश्न मी मुद्दामून का विचारतोय, बऱ्याचदा आपण अशा सेशनला केवळ प्रॉब्लेम म्हणून मुलाकडे पाहून येतो की बाबा हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहेत, मुलांमध्ये प्रॉब्लेम आहेत, आणि बऱ्याचदा आपण त्यातले चांगल्या ब्राईट गोष्टी कडे दुर्लक्ष होतं किंवा त्या तितक्याशा आपण हायलाइट करत नाही. तनिष्ठा यांचं म्हणणं की एक्स्ट्रोवर्ट आहे, ऑनेस्ट आहे, पर्यावरण निसर्ग प्रेमी आहे, असं विवेकानंद पाटील यांचं म्हणणं आहे. थँक्यू, तुम्ही सगळे इंटरॅक्टिव्ह आहात त्यामुळे मला खूप उत्साह येतोय. अद्विक यांचं म्हणणं प्लेफुल ऑलवेज. टीना शाह माय किड्स आर स्ट्रॉंग ऑलवेज, व्हेरी गुड. अमिता यांचं हेल्पिंग नेचर, सेन्सिटिव्ह आहे, मिस्टेक्स ऍक्सेप्ट करतात, स्वतःचं मन व्यक्त करतात, असं निशाजींचं. रोहिणी म्हणतात समजूतदार आहे, व्हेरी नाईस. तर मी एक छोटा होमवर्क, मी म्हणजे माझ्या एज्युकेशन टीचिंग बॅकग्राऊंड मधनं मला होमवर्क द्यायला खूप आवडतं, तर एवढंच की ह्या सेशन नंतर ह्या वीकेंडला, आज उद्या शनिवार रविवारी, अशा गुणांची तुम्ही म्हणजे फॅमिली म्हणून बसा एकत्र आणि प्रत्येकाला शेअर करू द्यात की तुमच्यातले कोणचे गुण. मुलालाही शेअर करू द्या आई वडिलांबद्दल, भावाबद्दल, बहिणी बरोबर. असं एक आपल्या घरात संस्कृती, फॅमिलीमध्ये संस्कृती आपण अशी आणू शकतो का की आपण एकमेकांना अप्रिशिएट करतो, ज्यातून आणखी चांगले गुण वाढतील, प्रोत्साहन भेटेल, मोटिवेशन वाढेल त्या मुलाचं. तर आय होप की हा होमवर्क तुम्ही घ्याल. अर्चना यांचं म्हणे हे ऑबेज अवर डिसिजन, ओके, ऑबिडियंट आहे मुलगा, अज्ञाधारक आहे. ठीक आहे, आता आपण ह्या प्रश्नोत्तरातून पुढे जाऊया. एक सेकंद मला सगळ्यांना अशी विनंती करायची, आपण एक मिनिट डोळे मिटूयात आपले. हे काही फोटोज मी इथे टाकलेत की प्रश्न असा आहे की आपल्या लहानपणीची एखादी आनंदी मेमरी आपण आपल्या डोळ्यासमोर आणायची, एखादा चांगला प्रसंग, एखादी घटना जेणेकरून आपण खूप उत्साही झालो, काहीतरी चांगलं शिकलो, आपल्याला खूप एखादे म्हणजे जसं माझा हा फोटो आजोबांबरोबरचा आहे, खूप प्रेम भेटलं, असा एखादा प्रसंग लहानपणीचा, तर तो डोळ्यासमोर आणायचा आहे आणि तो आठवल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होत आहेत तेही जाणवायचं आहे आत्ता या घडीला. आणि तो प्रसंग पुन्हा अनुभवायचा आहे आपण. एखाद्या सहलीला आपण गेलो असू शकतो किंवा आजोबा आजींबरोबरचा वेळ असेल, किंवा एखादं नवीन खेळणं आपल्याला भेटलं असेल त्याबरोबरचा घालवलेला वेळ असेल, निसर्गातला असेल, जो काही असेल. आणखी 10 सेकंद पूर्ण प्राशन करूयात आपण तो प्रसंग, ती वेळ, तो आनंद.
व्हेरी गुड. आणि पुन्हा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही शेअर करू शकता एका शब्दामध्ये तुम्हाला काय भावना किंवा काय जाणवलं, कुठला प्रसंग असेल तुम्ही एखाद्या वाक्यातही सांगू शकता. आणि हा प्रश्न विचारायचं कारण हेच की मी खूप काही म्हणजे याचा जसं म्हणतात ना, याचं सायन्स आहे शिक्षणाचं, आणि त्यात खूप अभ्यास केला बरेच, म्हणजे डिग्री जरी घेतली तरी, आणि शेकडो शाळांना व्हिजिट दिली जग अमेरिकेतल्या, युरोपमधल्या आणि भारतातल्या, नेपाळ भूटानमधल्या. पण त्याची बॉटम लाईन जो म्हणतो ना, बेस आहे जो मी माझा स्वतःचा निष्कर्ष आहे, खरं शिक्षण कुठे होतं, ज्यावेळी मुले आनंदी असतात, मुलं एकदम निसंकोचपणे स्वतःला व्यक्त करू शकतात, आणि जिथे कुठे भीतीमय वातावरण नसतं. आनंद फील झाला, स्कूल पिकनिकची आठवण झाली. कुणी एक्झाम आठवलं का अशा प्रसंगामध्ये डोळे झाकून, की हॅपी मेमरी? कदाचित एक्झामचा रिझल्ट असेल, पण पेपर लिहितानाचा प्रसंग नसेल कदाचित आठवला कोणा. तर हा एक खूप महत्वाचा अगदी बेसिक निष्कर्ष मला जाणवतो की कुठल्याही शैक्षणिक वातावरणात गेल्यानंतर तिथे आनंदाने मुलं आहेत का आणि नातेसंबंध कसे आहेत. काही स्लाइड्स मी वेळेसाठी पुढे ढकलणार आहे. तर इथे मी एक स्वामी विवेकानंदांनी दिलेली व्याख्या शिक्षणाची शेअर करू इच्छितो, की शिक्षण म्हणजे माणसामध्ये ऑलरेडी परफेक्शन जे आहे, दडलेलं परफेक्शन आहे, परिपूर्णता आहे, ते केवळ प्रकट होण्याची प्रक्रिया आहे. जसं एखाद्या बीजामध्ये सगळे गुण दडलेले आहेत आणि त्याला पोषक वातावरण भेटल्यानंतर हळूहळू त्याचं रोपटं बनून मोठा विशाल वृक्षही बनतो, तीच प्रक्रिया. किंवा जसं इथे मी ही अळीचं हळूहळू, असं माझ्या दृष्टीने हे शिक्षण आहे की समजा आपण एखाद्या समजा चिंचेचं बी लावलं तर त्याला आंबा यावा अशी अपेक्षा ठेवली तर मग ते चुकीचं राहील. तर शिक्षणाच्या प्रक्रियेत व्यक्ती आणखी स्वतःला ओळखणं आणि स्वतःतल्या सुप्त गुणांना आणखी उजाळा देऊन एक चांगला, जसं कोणीतरी म्हटलं की गुड ह्युमन बीइंग, चांगला नागरिक बनणं, ही शिक्षणाची प्रक्रिया जाणवते. आता काही प्रॅक्टिकल गोष्टी मला ज्या जाणवल्या शिक्षण, आता हे सगळे फोटोज मी ज्या शाळेमध्ये शिकवलं, ह्या एक फॉरेस्ट स्कूल होती बेंगलोरच्या बाहेर, 150 एकरची जागा होती कृष्णमूर्ती फाउंडेशनची. आणि जे कृष्णमूर्ती हे भारतातले जिदू कृष्णमूर्ती खूप मोठे जगभर नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ आहेत, तत्ववेत्ते आहेत. त्यांचं म्हणणं की ऍक्च्युली मुलाला शिक्षणाची गरज नाही, मुलापेक्षा पालकांना आणि शिक्षकांना गरज आहे. ते शकतील शिक्षण नक्की काय, त्यावेळी मुले आपोआपच शिकून निघतील. आणि त्याच दृष्टीने मला जे जाणवलं की ज्यावेळी आपण पालक किंवा शिक्षक मुलांना मी कुठेतरी जास्त जाणतो समजतो या भावनेतून शिकवतो, त्याऐवजी आपण दोघं एकत्र शिकूयात, एकत्र एखादी गोष्ट एक्सप्लोर करूयात ह्या भावनेने, इक्वल भावनेने आपण ज्यावेळी करतो त्यावेळी जास्त शिक्षण चांगलं होतं, मुलांना आणखी उत्साह वाढतो. केवळ रेडीमेड उत्तरं देणं म्हणजे, हाही प्रयोग करा, मी काही होमवर्क्स देईन की एखाद्या गोष्टीचं उत्तर चटकन गुगलवरती शोधण्याऐवजी मुलाला असं सांगणं की तुम्ही थोडा विचार करा याच्यावरती, काही प्रयोग करा जर शक्य असेल तर, पुस्तकं वाचा, काही लोकांना भेटा, आणि उत्तर एकच असावं असं न ठेवता, भले ते कन्फ्युज असतील, भले लगेच उत्तर नाही भेटणार, पण आपण एकत्र काही कुतूहलाने त्यांच्या जिज्ञासाला वाव देऊन एकत्र एक्सप्लोर करू शकतो का, हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. हे माझ्या क्लासेसचे काही फोटोज मी टाकलेत, मोस्टली निसर्गामध्येच आमचे क्लास असायचे. त्याचबरोबर शिक्षणात मला आणखी एक खूप गुड जाणवलं की ज्यावेळी आपलं शिक्षण हे केवळ ऐकणं आणि ते पाठांतर करणं, घोकमपट्टी करणं आणि पेपरवर उतरवणं याच्याशी सीमित राहिलं तर खूप लिमिटेड राहतं. म्हणजे आपण केवळ एक रोबोट म्हणून काम करू शकतो, किंवा जसं पोपट असेल
जसं माझं शिक्षण झालं ऍक्च्युली. पण मला लक्षात आलं नंतर की खरं शिक्षण जे आहे ज्यावेळी आपण स्वतः काहीतरी स्वतःच्या जिज्ञासेतून शोधून काढतो, स्वतःच्या उत्तरांना वाव देतो, प्रश्नांना वाव देतो आणि त्याच्यावरती शांतपणे विचार करतो. रिफ्लेक्शन आणि शांतता, शांत बसून मुलांना रोज, अगेन हा होमवर्क तुम्ही नोट्स घ्या, रोज 10 मिनिट का होईना शांत समय घ्यायला मुलांना की आजचा दिवस मी काय नवीन शिकलो किंवा कुठले मला नवीन प्रश्न पडले. आणि जसं माझे पप्पा मला आठवत आहे ज्यावेळी आम्ही 7वी 8वीत असायचो, रोज सकाळी जिज्ञासा म्हणून एक आमचं सत्र असायचं. जगातला कुठलाही प्रश्न असू दे तो त्यांना विचारायचा, भले त्यांना उत्तर येत नसेल तर ते फाइंड आउट करायचे आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्यात ते उत्तर द्यायचे. त्यामुळे ते कुतूहल वाढत गेलं. आणखी काही फोटोज आहेत त्यामध्ये, मी टायटल असं ठेवलंय की कम्युनिटी आणि रिलेशनशिप, नाते संबंधांमध्ये शिक्षण होतं, केवळ पुस्तकात नाही. म्हणजे पूर्वी आपल्या इथे आणि अजूनही एकत्र कुटुंब होती आणि त्यामध्ये जे शिक्षण व्हायचं ते केवळ क्लासरूम मध्येच होईल, ते केवळ पुस्तकात किंवा कम्प्युटरवरच होईल असं नाही. तर एकत्र राहण्यामध्ये आणि असं वातावरण ज्यामध्ये मुलाला पोषक वातावरण भेटेल की प्रेम भेटेल, उत्साह भेटेल, विश्वास भेटेल, अशा वातावरणामध्ये शिक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कोणीतरी आधी म्हटलं क्रिएटिव्हिटी हे खूप महत्वाचं स्किल आहे. आज पुढच्या येत्या काळामध्ये मोस्ट बरेच जॉब ऑटोमेटेड होत चाललेत, मग अशा काळामध्ये नक्की कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू आहे? व्हॅल्यू आहे ती ओरिजिनल थिंकिंगला आहे. मूल केवळ कॉपी पेस्ट करण्याला नाहीये तर स्वतः क्रिएटिव्ह बनण्यामध्ये, स्वतःच्या आयडियाला आज कंपन्या मोठी हायर करतात त्या केवळ टेक्निकल स्किलच्या आधारे नाही, त्यांचे कम्युनिकेशन स्किल आहेत आणि क्रिएटिव्हिटी स्किल आहेत, त्याला खूप महत्व देतात. तसंच मी मगाशी म्हटलं होतं की स्ट्रेस फ्री वातावरणात शिक्षण चांगलं होतं. लीजर म्हणजे थोडक्यात अगदी मन मोकळं वातावरण ज्यावेळी असेल त्यामध्ये शिक्षण किंवा एखादी गोष्ट, म्हणजे त्यांनी ब्रेन रिसर्च जो झाला त्यामध्ये हेच जाणवतं की मेंदूचं आकलन क्षमता जी आहे ती ज्यावेळी आपल्याला खूप हाय स्ट्रेस एन्व्हायरमेंटमध्ये न होता ज्यावेळी स्ट्रेस फ्री वातावरण असेल त्यात होतं. पुढचं जे आहे की शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गातून, निसर्गाबरोबर, आणि हे अगदी आपल्याला ऐकताना सोप्या गोष्टी वाटतील, म्हणजे हा आपल्याला परिचित वाटतील, पण आजच्या काळात त्याची गरज वाढत चालली. कारण आपण क्लासरूममध्ये जर 8-8 तास मुलाला ठेवलं किंवा कम्प्युटर समोरच ठेवलं किंवा पुस्तकातच ठेवलं तर बऱ्याच इतर जे शिक्षणाची द्वारं आहेत ती पंगू बनत जातात किंवा कमी विकसित होतात. आणि आता ह्याच्यावर जो रिसर्च झालाय की नेचर डिफिसिट डिसऑर्डर NDD म्हणून डिक्लेअर झाली आहे की निसर्गातून दूर गेलेली मुलं त्यांना मानसिक आजार वाढत चालले आहेत. म्हणजे किशोर वयातच डिप्रेशन सारख्या गोष्टी, बऱ्याचदा म्हणजे सुसाइडल थॉट्स येणं, तर निसर्ग हे खूप मोठं कार्य करतो की मुलांना सर्वांगीण बनवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी. हा माझाच क्लास आहे, बरेच माझे क्लास मी झाडांवरती घ्यायचो मुलांबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि हे ग्रामीण भागातल्या मुलांना लकीली भेटायच्या ह्या गोष्टी, पण आज मी परवाच ऐकलं की पुण्यातल्या एका शाळेने माती विकत घेतली कारण मातीशी स्पर्श व्हावा मुलांचा, अशी माती की. आणि अगेन म्हणजे हे आता कसं बऱ्याचदा आपल्याला आता गोष्टी रिसर्च मधनं सिद्ध झाल्यानंतर त्या पटायला लागतात की मातीच्या स्पर्शातून किंवा त्या अर्धिंग मधून काही केमिकल्स रिलीज होतात, आनंदाचे किंवा उत्साहाचे किंवा मेमरी, काही गोष्टी ग्रहण करण्याची क्षमता वाढते असं सिद्ध झालं. आता शिक्षणामध्ये मगाशी कोणीतरी म्हटलं कॉम्पिटिशन हे खूप मोठं चॅलेंज आहे किंवा कंपॅरिझन होणं खूप मोठं चॅलेंज आहे. तर त्यामध्ये
मी एवढंच म्हणू इच्छितो की मुलाला कम्पेअर करायचं असेल तर ते स्वतःशी कसं करेल की मी काल जो होतो त्यापेक्षा आज एक पाऊल आणखी कसं चांगलं होऊ शकेल. एकमेकांशी कम्पेअर केलं तर न्यूनगण तयार होतो आणि त्या कॉम्पिटिशन मधून ते स्वतःला हरवून बसत. दुसरं कोणतरी म्हणजे ते मगाशी जो फोटो दाखवला की ते जर फुलपाखरू बनणार असेल तर वेगळंच काहीतरी बनतं आणि आयुष्यभर भले जगाच्या दृष्टीने यशस्वी बनेल पण आतूनच कुठेतरी ते घुसमटत राहतं कारण त्या मुलालाच माहीत नसतं की मी नक्की कोण आहे, माझा खरा गुणधर्म काय आहे, तोच ते हरवून बसत. म्हणून कम्पॅरिझन हे स्वतःशी, कॉम्पिटिशन स्वतःशी केली, जे कृष्णमूर्तींनी परत एकदा म्हटलंय की कोणाचं अनुकरण करण्याऐवजी ते स्वतः बनणं हेच शिक्षणाचं खरं तत्व आहे. हे सोपं नाहीये, मुलंही चटकन अनुकरण करतात मोठ्यांचं आणि म्हणूनच शिक्षक आणि पालकांची खूप मोठी जबाबदारी की आपण शिक्षण हे आपल्या वागणुकीतून द्यावं, केवळ सांगून आणि भाषणबाजी न करता आपण आपण कसं वागतोय हे मुलं ऑब्झर्व करतायत आणि त्याचं अनुकरण करतायत, त्याचं निरीक्षण करतात. ही खूप मोठी नावाजलेली थेअरी आहे शिक्षणातली. अगेन ह्याच्यावरती अख्खं एक सेशन होऊ शकतं. माझेच एक प्रोफेसर हर्बर्ट गार्डनर म्हणून आहेत, त्यांनी आणलेली की 1991 मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं मल्टिपल इंटेलिजन्स. त्याच्यापूर्वी केवळ आयक्यूचं टेस्टिंग व्हायचं आणि आजही आयक्यूला आपण आयक्यू सारखं ऐकतो, याचा आयक्यू खूप आहे. आयक्यू मध्ये तुमचे मॅथ्स, मॅथमॅटिकल स्किल्स आणि लँग्वेज स्किल्स ह्याचं टेस्ट जास्त होतं आणि किंवा लॉजिकल थिंकिंग याचं भर देतो. पण त्यांनी असं सिद्ध केलं की प्रत्येक मेंदू हा असा मेंदू जगात कुठलाच नाहीये आणि प्रत्येक मेंदू मध्ये काही भाग जे आहेत ते जास्त स्ट्रॉंग आहेत, काही भाग आहेत ते जास्त ते टॅलेंट जास्त आहेत. तर त्यामध्ये काही म्युझिकल स्किल्स आहेत, काही बॉडीने म्हणजे चांगल्या प्रकारे शरीराचा वापर करण्याचे स्किल आहेत, जसे आर्टिस्ट आहेत, इंटरपर्सनल लोकांशी व्यवहार कसं करणं, लोकांशी नातेसंबंध हे स्किल्स आहेत. तर प्रत्येकामध्ये सगळेच आहेत स्किल्स पण काही स्किल जास्त स्ट्रॉंग आहेत. तर हे जर आपण ओळखू शकलो शिक्षणामध्ये तर ते मूल त्या क्षेत्रात जास्त चांगल्या प्रकारे करिअर करू शकतं. आणि आजचा काळ असा आहे की करिअरच्या अनेक अतोनात संधी, अतोनात वाटा खुल्या आहेत, पण त्यातला गाभा हाच आहे की पालकाने आणि मुलाने स्वतःला ओळखणं. ते एकदा कळालं की मग त्या क्षेत्रात ते अत्यंत उच्च लेवलला जाऊ शकतं. मला आठवतं मी टीच फॉर इंडिया जॉईन केलं त्यावेळी 2 वेळा आम्हाला संधी भेटली आमिर खान ला भेटण्याची. तारे जमीन पर नुकताच फिल्म आला होता तर त्यांनी शेअर केलं की त्यांना काय समजलं मुलांबरोबर काम करताना आणि त्यांनी त्यांची स्टोरी शेअर केली की 12वी नंतर शाळा सोडली त्यांनी, कारण ते कॉलेज ज्युनियर कॉलेजमध्ये असतानाच त्यांना ऍक्टिंग मध्ये इतका इंटरेस्ट आला, इतका स्किल त्यांना जाणवलं आणि त्यांना ते स्ट्रॉंगली आत्म आणि फॅमिलीने सपोर्ट दिला, त्या दृष्टीने त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि आज आपल्याला माहिती येते एक अत्यंत उत्तम कलाकार आहेत. असं एक्सेप्शन म्हणू शकतो की हा एखादा तेंडुलकर होतो, एखादा आमिर खान, पण प्रत्येक लेवलला लोक आपापल्या क्षेत्रात तुम्ही जवळून पहा, जी लोक आनंदी आहेत, यशस्वी, लॉंग टर्म यशस्वी आहेत, ती लोक खरंच आपल्या गुणधर्माला जोडून काम करत आहेत, आपल्या आतल्या टॅलेंट्सला वाव देऊन काम करत आहेत, भले त्यांना शाळेत खूप मार्क भेटले असतील किंवा नसतील. ह्याचंही खूप मोठं सायन्स आहे न्यूरो सायन्स. त्यातल्या काही गोष्टी मी चटकन सांगतो की जसं मला मातृभाषेतनं शिकण्यासाठी संधी भेटली आणि आज आता म्हणजे जगातले टॉपमोस्ट जे लिंग्विस्ट आहेत त्यांचंही म्हणणं आहे की मातृभाषेतलं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये वयाच्या लहान वयामध्ये ज्यावेळी ब्रेन डेव्हलप होत असतो त्यावेळी आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतं जुळतं शिक्षण भेटणं खूप गरजेचं आहे. ज्या मुलाने फॉर एक्झाम्पल कधी ॲपलचं झाड पाहिलं नसेल त्याने केवळ ए फॉर ॲपल म्हणणं आणि फोटो पाहणं याऐवजी
जी गोष्ट रोज पाहत अनार असेल किंवा जे काही असेल, तर मी म्हणणार नाही केवळ मातृभाषेतच, आता असाही रिसर्च झालाय की एका वेळी मल्टीलिंग्वल म्हणजे अनेक भाषातलं शिक्षण कसं होईल, आणि कमी वयात मूल चटकन 2-3 भाषा तर सहज प्राशन करू शकतं. बायलिंग्वल स्कूल्स आता अमेरिकेत स्वतः स्पॅनिश आणि इंग्लिश अशा शाळा किंवा युरोपमध्ये एका शाळेमध्ये 3-3 भाषा तून शिक्षण घेतलं जात आहे, कारण त्यामुळे जो ब्रेन डेव्हलप होतो तो लॉंग टर्म मेमरीसाठी खूप चांगला आहे. मी आणखी डेप्थ मध्ये नाही जात, त्याचंही अख्खं सेशन होऊ शकतं. तसंच रिपिटेशननी, म्हणजे जसं एखादा मार्ग आपण वरती गाडी सारखी चालवली की तो मार्ग चांगला बनतो, तसंच आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल नेटवर्क्स आहेत, पाथवेज आहेत किंवा काही सिग्नल्स पास होण्याचे मार्ग आहेत किंवा हा न्यूरल पाथवेज म्हणता येतील. जेवढे आपण ते वापरू तेवढं ते स्ट्रॉंग होत जातात. आणि म्हणूनच एखादी गोष्ट जर आपल्याला खरंच शिकायची असेल त्याची वारंवार प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे. कुठलाही स्किल असेल, फिजिकल एक्झरसाइज आहे, बॉडी जेवढी ऍक्टिव्ह असेल तेवढी आपली ग्रहण क्षमता वाढते. वयाची पहिली 3 वर्ष खूप महत्वाची आहेत ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये, त्यानंतर 1-3 सगळ्यात महत्वाची, त्यानंतर 1-7, आणि ब्रेनचा जो अजून लवचिकता आहे ती अगदी 20-25 वयापर्यंतही असते, पण सगळ्यात जास्त आहे ती पहिल्या 3 वर्षामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त एक्सपोजर देणं मुलांना त्या कमी वयामध्ये खूप महत्वाचं आहे. अधिकाधिक अनुभवातून शिक्षण, प्रयोगातून शिक्षण. मी काही गोष्टी स्किप करतो इथल्या, अगदी थोडक्यात सांगेन. मला हे खूप आवडलं, हे गांधीजींनी म्हटलंय नैतालीन सिस्टीम मध्ये आणि विनोबाजींनी पुढे, की हेड म्हणजे आपलं बौद्धिक शिक्षण, हार्ट म्हणजे आपल्या भावनिक जगाचं शिक्षण, आणि हँड्स आपल्या हातातून कलाकृती किंवा भले आपलं अन्न उगवणं असेल, बेसिक गोष्टींची गरज, आत्मनिर्भर बनेल असं शिक्षण खूप महत्वाचं आहे. काही गोष्टी स्किप करतो मी. हा, आणि आपल्या शिक्षणात मी एक जाणलं की प्रश्न विचारायला कधी संधी दिली जात नसायची, बस मुकाट्याने ऐकणं, आणि जसं म्हणतो ना पिन ड्रॉप सायलन्स. मी म्हणेल तो क्लास ऍक्च्युली योग्य नाही ज्यावेळी तासभर मुलं केवळ पॅसिव्हली म्हणजे काही न बोलता केवळ ऐकत राहतात ऐकत राहतात, ऍक्च्युली ते खरं शिक्षण नाहीये. जिथे ऍक्टिव्ह एंगेजमेंट आहे, ऍक्टिव्ह इंटरॅक्शन आहे, मुलं प्रश्न विचारतायत आणि चॅलेंज करतायत. म्हणजे जसं माझे स्टुडंट्स मला, मी पर्यावरण शास्त्र शिकवायचं तर मला विचारायचे तुम्ही विमानाने प्रवास का करता म्हणून, आणि त्यावेळी मी ठरवलं की जेवढा कमी करता येईल तेवढा मी करेन. म्हणजे ही मुलं केवळ आज्ञाधारक असावीत असं मी म्हणणार नाही शिक्षणामध्ये, ती काही गोष्टी स्वतः प्रश्न करतील आणि नवीन नवनिर्मिती करतील. आपल्याला जग नवीन घडवायचं आहे, केवळ आहे असं ऍक्सेप्ट न करता सतत नवीन वाटा खोलायच्यात, अशी मुलं अशी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षण. काही गोष्टी स्किप करतोय मी. आणि हा इंटरडिसिप्लिनरी लर्निंग, म्हणजे आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला, समजा गाडी आपली पंक्चर झाली, तर त्यामध्ये केवळ मॅथमॅटिक्सचाच उपयोग होईल, त्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच उपयोग होईल असं नाहीये. आपल्याला सगळ्या गोष्टी, कुठलाही आयुष्यात प्रश्न आला, आता समजा कोरोनाचा प्रश्न, तर याला सर्वांगीण रीत्या आपल्याला सायकॉलॉजीचा अभ्यास हवा, मॅथ्सचा हवा आहे, संस्कृतीचा आहे, भाषेचा आहे, सगळ्या म्हणजे सर्वांगीण शिक्षण म्हणजे काय की एकाच विषयात केवळ अत्यंत सुपर स्पेशलाइज होणं आणि बाकीचे विषय गौण समजणं याला मी शिक्षण म्हणणार नाही. तर आताचा काळ असा आहे की ज्यामध्ये मी पुढची स्लाईड ठेवली, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, म्हणजे एखादी गोष्ट प्रॅक्टिकली करणं, म्हणजे तुम्ही मुलांना प्रॅक्टिकल चॅलेंजेस द्या की आपल्याला समजा आपली समर वेकेशन प्लॅन करायची, त्याचा प्लॅन तुम्ही करा, त्याचे तिकीट, त्याचे हॉटेल, त्याची चौकशी करणं, तिथल्या हवामानाचं चौकशी करणं, हिशोब त्याचा ठेवणं, म्हणजे ह्यामध्ये किती स्किल, त्यात भाषेचं आलं, कम्प्युटरचं आलं, रिसर्चचं स्किल आलं, तिथल्या संस्कृतीचं आलं, हिस्ट्रीचं आलं,
म्हणजे एखाद्या प्रसंगातून तुम्ही किती वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकवू शकता. अगेन ह्या काही स्लाइड्स आहेत, त्या नंतरही मी शेअर करेन डिटेलमध्ये. पण मूल आपलं वेगवेगळ्या मूडमध्ये असतं, कधी हेवी असतं, कधी लाईट असतं, कधी मीडियम असतं. जसं सात्विक, तामसिक आणि राजसिक म्हणतात आपण त्याला, तर ते कुठल्या लेवलला आहे त्यानुसार आपण त्या त्या प्रसंगी त्याला मोटिवेट करणं. आणि प्रत्येक मुलं, आपण एका वर्गाचं 40 मुलं असतील तर प्रत्येकाला एकाच प्रकारे मोटिवेट करणं चुकीचं राहील. म्हणून प्रत्येक मुलाला युनिकली ट्रीट करणं आणि त्या त्यानुसार मोटिवेट करणं हे खूप महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टीने ह्या मुलाला उत्साह येईल हे जाणणं खूप महत्वाचं आहे. हे पण अगेन खूप मोठी डेप्थ मध्ये थिअरी आहे की पहिल्या वयाच्या 6-7 वयापर्यंत मुलांचा शारीरिक विकास सगळ्यात महत्वाचा आहे, पुढची 6-7 वर्ष त्यांचा भावनिक विकास, त्यानंतर त्यांचा विल पॉवर डेव्हलप होणं आणि एंडला इंटेलेक्च्युअल पॉवर. आता हे काही स्ट्रिक्ट असंच आहे असं नाही, सगळाच विकास होत असतो. पण साधारणतः त्या त्या लेवलला, जसं ज्यावेळी मुलं 14-16 वर्षाची होतात त्यांना जगातले रिअल चॅलेंजेस भेटणं गरजेचं आहे. आपण त्याच वेळी त्यांना खूप जर खूप काय थोपवलं किंवा खूप शाळेमध्ये काय होतं ती मग हे होऊन जातात, डिमोटिवेट होऊन जातात, कारण त्यांच्या कक्षा वृंदावत असतात आणि आपण अजून त्याच बॉक्समध्ये त्यांना बांधून ठेवायचा प्रयत्न. ही शेवटची स्लाईड आहे, यामध्ये मलाही खूप मार्मिक वाटली की आजकालच्या एक्झामही अशा आहेत की सगळ्यांनी हे धड चढलं पाहिजे. मग तो मासा असेल, हत्ती असेल, वानर असेल, कोल्हा असेल, पेंग्विन असेल, तसं नाहीये. तर म्हणून आपण प्रत्येकाच्या युनिकनेसला वाव देऊन कसं या जगामध्ये उत्तम बनू यासाठी सगळ्यांनी विचार करण्याची. तर मी इथे थांबेन, माझं काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबरही मी दिला आहे, आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून विचारू शकता. थँक्यू विपुल, खूपच छान तू आजचं सेशन घेतलं आणि त्या सेशनचा उपयोग सर्वांना त्यांच्या मुलांच्या संगोपनामध्ये नक्कीच खूप छान होईल असं मला खात्री आहे. मला आज वाटतं की खूप छान सार्थक झालं की आज एका वेगळ्या विषयावर मी एक सेशन घेतलं आणि मला आता ह्यातनं एक प्रेरणा अशी मिळती आहे की वेगवेगळ्या सेशन्ससाठी मी बऱ्याच वेळा आर्थिक गोलसाठीचे सेशन जास्त घेतो, तर आता मला असं वाटतं की आयुष्याचे गोल प्लॅनिंग पण कसे करावे यासाठीचे भविष्यामध्ये बरेचसे सेशन घेण्यामध्ये मला इंटरेस्ट निर्माण होईल. थँक्यू माझे आयसाईट ओपन करून दिल्याबद्दल. मित्रांनो, मी एक फायनान्स रिलेटेड पुस्तकही लिहिलेलं आहे, त्याचं पब्लिकेशनचा कार्यक्रम पुढील 15-20 दिवसात ओमिक्रॉन जर बऱ्यापैकी हटला आणि गव्हर्नमेंटचे नियम शिथिल झाले तर आपण ते घेणार आहोत. त्यावेळी तुम्हाला फिजिकली मी नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करेल, कारण आपण नेहमीच फिजिकली न भेटता ऑनलाईन भेटत आहोत गेले 2 वर्ष झालं, पण त्यासाठी आपण नक्कीच भेटू. मी तुमच्या आणि विपुलच्या मध्ये अजिबात येऊ इच्छित नाही, त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण टाका आणि त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही हँड रेज करा, म्हणजे 1 by 1 आपल्याला बोलता येईल. सगळेच एका वेळी बोलायला लागले तर समजणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याचे प्रश्नही ऐका, कान लावून ऐका, कारण दुसऱ्याचे जे प्रश्न आहेत ते बऱ्याच वेळा तुमचे पण असू शकतात. थँक्यू. हँड रेज केला तर मी त्यांना त्या पद्धतीने नाव पुकारेल. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर मला एक संक्षिप्त मध्ये विचारा प्लीज. इवन ही प्रतिक्रिया पण देता येतील. विवेकानंद सर नमस्ते. खूपच छान झालं सेशन, खूपच म्हणजे मस्त वाटलं मला. आणि मला यातल्या बऱ्याच गोष्टी फॉलो करत असल्यामुळं मला स्वतःचा अभिमान देखील वाटला. माझा एक प्रश्न आहे, मी ऍक्च्युली शाळेकडे तुम्हाला मी माझ्या मुलांच्या आता जस्ट जे ऍक्टिव्हिटी आहेत आता जे सरांनी दाखवलं तसं मी तुम्हाला शेअर केलं मोबाईलवरती आता जस्ट व्हॉट्सअपला. ओके, इफ पॉसिबल यू कॅन शो दिस.
म्हणजे इतरांना पण थोडस ते आणखीन म्हणजे आनंद मिळेल त्याचा असं म्हणायचं मला. प्रश्न माझा हा आहे की आयुर्वेदामध्ये पण त्याचे काही उत्तर आहेत, म्हणजे मुलांना कुठल्या वयात कसं वागवावं तसं तुम्ही सांगेल. मग तर ते माझा प्रश्न हा आहे की पहिली दुसरीच्या मुलांना, म्हणजे आता कालचीच गोष्ट आहे, आता पालकांनी शिक्षकांनी मारणं खूप कमी झालंय, पण ऍक्च्युली आपण मार खाल्ल्यामुळे शिकलो हे आपले पण भावना आहेत. परंतु मग ते पहिली दुसरीच्या मुलांना, आज तो म्हणत होता की मला परवा मार बसला, मला नको वाटतंय शाळेत जायला, तर मग पण तो फॉलो करण्यासाठी ती भीती पण गरजेची आहे असं थोडस वाटतं. तर मग याच्यावर आपलं काय मत आहे की मुलांना थोडे फटके द्यावे की नाही द्यावे, म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांना, 6 ते 8 वर्षाच्या मुलांना? धन्यवाद. थँक्यू. महत्वाचा क्वेश्चन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मारणं हे अगदी म्हणजे आपल्या इथे कॉमन आहे आणि आता आत्ताच्या काही 10-15 वर्षात ते बदलत चाललंय. पण मी हा हे म्हणेल की प्रश्न शिक्षकाने पालकाने स्वतःला विचारायचा आहे की आपण जे काही करतोय ते प्रेमापोटी होत आहे की रागापोटी होत आहे, आणि त्यातून मूल भीतीतून एखादी गोष्ट शिकतंय, भीतीतून एखादी गोष्ट तात्पुरती अनुकरण करतंय किंवा आपल्या तुमच्या म्हणण्यानुसार वागतंय की आवडीपोटी उत्साहापोटी प्रेमापोटी करतंय. ह्या प्रश्नाची उत्तरं ज्यावेळी आपल्याला सापडतील त्यावेळी म्हणेल की लॉंग रन मध्ये आनंदाने उत्साहाने आपला ते आदर करतं म्हणून. ऑफकोर्स एखाद्या अर्जंट वेळी जसं एखादं मूल जर आगीमध्ये हात घालत असेल तर चटकन त्याला टोला लावून मागे ओढणं हे साहजिक आहे, पण प्रत्येक वेळी त्याचा वापर करणं मी गैरसमजेल. कारण आज मी ज्यावेळी मोठ्या 30, 40, 50 वर्षाच्या लोकांचं काउन्सेलिंग करतो त्यावेळी बऱ्याचदा जे लहान वयात आघात झालेत त्यांच्यावरती, शाळेमध्ये असतील घरामध्ये मार खाऊन भीतीतून एक्झामचे, अजूनही 60 वर्षाच्या लोकांना लहान मी गणिताचा पेपर देतोय अशी आठवणीचं स्वप्न पडतं आणि त्या भीतीतनं एन्झायटी येते. म्हणजे मानसिक आघात हे खूप हे लॉंग टर्म त्याचे इफेक्ट असतात. म्हणून जेवढं आपण पोषकरित्या वातावरण निर्माण करू त्यातनं हा मार्ग जसा आयुर्वेद सारखा आहे, मारणं हा ॲलोपॅथी आहे, पटकन आपण गोळी देऊन ताप घालवू शकतो, पण काही वेळा थोडं संयमाने प्रेमाने खोलवरती शिक्षण होऊ शकतं. मला वाटतंय खूप छान उत्तर दिलं. एका आयुर्वेदाचार्याला विपुल तू आयुर्वेदाच्या भाषेत उत्तर दिलं त्यामुळे त्यांना परफेक्ट फिट बसलं असा त्याचा अर्थ होतो. आणि सरांनी खरंच त्यांचे जे मुलांचे व्हिडिओ पाठवलेत फोटो पाठवलेत मी आता शेअर केले सगळ्यांनाच बघण्यासारखे आहेत की खरंच ते काय जीवन जगतायत हे आवडण्यासारखी गोष्ट आहे. थँक्यू सर. नेक्स्ट प्रश्न प्लीज. शिकवलं पाहिजे हे लहान शक्य होत नाही. तिथं काय पर्याय करता येईल किंवा जिथं क्लासरूम फक्त क्लासरूम मध्येच आपल्याला जास्त जास्त वेळ द्यायचा आहे. बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला कधी कधी खूप वाईट वाटत की शहरातल्या मुलांना म्हणजे ग्राउंडही नाहीयेत बऱ्याच शाळांमध्ये, दिवसेंदिवस सूर्यप्रकाशही भेटत नाही, मातीशी संपर्क. म्हणजे गेल्याच महिन्यात मी अशा एका वर्कशॉप मध्ये होतो आणि त्या अडल्ट महिला होत्या, त्या म्हटलं मी 4 महिन्यानंतर जमिनीशी माझा स्पर्श झाला मातीशी. एक फार्म वरती हे वर्कशॉप होत. ही दुर्दैवी घटना आहे, ही दुर्दैव आहे आपल्या काळाचं आणि त्यातूनही कसं आपण छोटछोटे मार्ग काढू शकतो हे पाहायला पाहिजे. भले टेरेस फार्मिंग आहे, काही दिल्लीतल्या मी शाळांमध्ये व्हॉलंटियर केलं होतं की ते तिथे टेरेसवरती आता मुलांना फार्मिंग करवता आहेत. आणि जेवढं शक्य असेल भले दिवसातले 10 मिनिट भले खिडकीतनं असेल निसर्गाचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करणं आहे, झाडांचं आहे, आकाशाचं आहे, पक्ष्यांचं आहे. छोटछोट्या मी ग्रुप तुम्ही आहात व्हॉट्सअपवर तर मी काही लिंक्स शेअर करेन ज्यावरती अगदी प्रॅक्टिकल गेम्स आहेत निसर्गाबरोबर आपण मुलांबरोबर घेऊ शकतो. आणि अल्टिमेटली मी हेच म्हणेन की खर तर मुलांनी आणि पालकांनी आपण सगळ्यांनी ओळखणं की आपणही निसर्गाचाच भाग आहोत. आपल्यातला निसर्ग जर आपण जाणू शकलो हळूहळू
मुलं निसर्गाच्या जवळ जातील. आपला श्वास हा आपलाच निसर्ग आहे. मी रोज ध्यान घ्यायचो मुलांचं 10 मिनिट. तर आपणही एक अॅनिमल आहोत, ऍक्च्युली निसर्गातूनच आलेलो आहोत आणि काही सेपरेट नाही. ही खरी भावना जर मुलांपर्यंत पोहोचली तर खूप मोठा आमूलाग्र बदल होईल आजच्या या क्लायमेट चेंजच्या काळात. थँक्यू. अरे फार महत्वाची छान माहिती दिली ना सर तुम्ही. आणखी 2 प्रश्न घेऊ शकतो तसा वेळ आपला. जे पिंडी ते ब्रह्मांडी बरोबर आहे, हे आपल्या शास्त्रातच सांगितलं. अस्मिता मॅम, तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलाय, तुम्ही प्रश्न विचारा. विपुल चॅट बॉक्स एकदम. मुलं जेव्हा 8 ते 14 वयोगटातील उलट बोलतात तेव्हा खूप राग येतो, तेव्हा त्यांच्याशी आपण कसं वागावं? अगेन खूप महत्वाचा चॅलेंजिंग प्रश्न आहे. आपल्याला अगेन आपल्याला सिम्पटम दिसतायत की नाही, सिम्पटम बघितल्यावरती आपल्याला राग येणं साहजिक आहे, पण आपल्याला त्याच्या रूटमध्ये जायचंय की हे का घडतंय. रूट अनालिसिस करायचं आहे की कुठून उलट बोलण्याचा स्वभाव डेव्हलप होतोय. त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी संवाद साधता येणं की ऍक्च्युली त्यांना काय कुठली गरज. आणि बऱ्याचदा काय असतं, अडल्ट लोक आपल्या गरजा व्यक्त करू शकतात, मुलाला जी गरज असते ती व्यक्त न करता ती वेगवेगळ्या बिहेवियर मधून ती बाहेर पडत असते. समजा अगदी लहान बाळ असतं, त्याला ज्यावेळी भूक लागती त्यावेळी ते रडायला लागतं, किंवा त्याला समजा जेलसी झाली थोरल्या भावाबद्दल तरी ते अटेन्शन ड्रॉ करण्यासाठी तंतन करतं किंवा काहीतरी तोडफोड करतं. थोडं मोठं मूल जसं 8 ते 14 वयातलं असेल ते का उलट बोलतंय, कुठली गरज आहे त्या मुलाची, खरंच डीपर गरज जी पूर्ण होत नाहीये, ती जर आपण ओळखू शकलो आणि ती हेल्दी प्रकारे आपण जर हे करू शकलो तर निश्चितच तो स्वभाव बदलेल. म्हणूनच माझी जी उत्तर आहे ती लॉंग टर्म सोल्युशनची आहे. चटकन आपल्याला राग येईल, आपण मारू देखील आणि तात्पुरतं ते, पण तो राग मग त्या मुलाच्या आतमध्ये दबला जाईल आणि तो कोणासाठीच हेल्दी नसणार आहे लॉंग टर्म. आतापर्यंत त्यातलं 300 तुम्ही जमा केलेलं आहे, म्हणजे रोपीनं दिलेलं आहे 160 राहिले. आणखी अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? एखाद्याला चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकायचे असतील तरी टाका. तुमचे प्रश्न इतरांची उत्तर होऊ शकतात, तुमचेही प्रश्न सोल्युशन मिळेल आणि इतरांनाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तोपर्यंत मला एक गोष्ट आठवते त्या निसर्गाबद्दल जो मगाशी प्रश्न होता की माझ्याच परिचित एक माझेच फ्रेंड आहेत चोरडिया म्हणून आणि पूर्ण शिक्षण शहरातलं आणि शहरामध्येच वाढलेले आणि बाल्कनीमध्ये एक छोटस रोपटं लावलं आणि ते मोठं झालं आणि जो आनंद झाला आणि त्यातनं उत्साह वाढला, मग बाल्कनीत आणखी रोपं लावायला सुरुवात केली आणि आज त्यांनी त्यांच्या वडिलांना कन्व्हिन्स करून पूर्ण शहरातून शिफ्ट होऊन वेल्लेमध्ये मोठी शेती घेऊन तिथे रिट्रीट सेंटर सुरू केलं, निसर्गोपचार केंद्र सुरू. पण याची सुरुवात त्या एका कुंडीतून झाली, त्या बाल्कनीतून. म्हणजे आपलं काम हे खूप मोठा निसर्ग नसेल अवेलेबल, पण एक छोट्या ते निसर्ग प्रेम डेव्हलप होणं आणि जे मुलांमध्ये ऑलरेडी असतं त्याला फक्त आपण वाव देणं हे खूप महत्वाचं आहे. मी काही रिसोर्सेस शेअर करेन व्हॉट्सअप ग्रुप वरती, पण आणखी काही एखादा प्रश्न घेऊ शकतो आपण आणि जर कोणाला वेळाभावी जर जाण्याची वेळ आली तर काही तुम्ही ऑब्लिगेशन नका समजू राहा. दिनेश फडणीस, तुम्हाला काय बोलायचंय? बाळासाहेब कदम, तुम्हाला काही बोलायचंय का? मी हे सेशन खरं त्यावेळी सक्सेस समजेल ज्यावेळी प्रश्न येतील, कारण मी जसं मगाशी म्हटलं की
जेवढे आपण प्रश्न विचारू याचा अर्थ काहीतरी गोष्टी आपल्याला क्लिक होत आहेत किंवा मला विचारायचं होतं. ऍक्च्युली क्रिएटिव्हिटी आपण म्हणजे एज्युकेशन स्किल्स क्रिएटिव्हिटी म्हणतो, म्हणजे खूप आपण एज्युकेट करतो मुलांना त्यावेळेस पण क्रिएटिव्हिटी म्हणजे मुलांची किल करतो, ह्यासाठी आपल्याला काही करता येईल का दुसरं अजून? व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. काय बोलताना व्हिडिओ ऑन करा म्हणजे मग थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन झाल्यासारखं. एक मोठं ऍक्च्युली एक 18 मिनिटाचं टेड टॉक आहे ज्यामध्ये हाऊ स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी या टायटल्स आहे, की रॉबिन्सन म्हणून आहेत सर रॉबिन्सन, त्यांनी सिद्ध केलं की मूल 4-5 वर्षाचं 6 वर्षाचं असतानाची त्यातली क्रिएटिव्हिटी ओरिजिनॅलिटी ओरिजिनल आयडिया आणि ते 18-20 वर्ष कॉलेजमधनं बाहेर येतोपर्यंतची त्याची क्रिएटिव्हिटी आयक्यू एकदम लो होत जातो. हे आत्ताच्या शिक्षणामुळे होत आहे, म्हणजे आपल्याला शिक्षण कमी करायचं आहे असं नाही, पण ते योग्य प्रकारे कसं देता येईल ज्यातनं ती क्रिएटिव्हिटी आणखी तशीच राहील. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आता म्हणजे कंपनीतलंच उदाहरण देतो, गुगलमध्ये तुम्ही कदाचित ऐकलं असेल जी जगातली नावाजलेली कंपनी आहे, तिथे एम्प्लॉईजला माझ्यामध्ये आठवड्यातले काही तास तुम्हाला जे काही जो काही तुमच्या आवडीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावर तुम्ही काम करा असं अशी संधी दिली. तुम्ही यावेळी हेच काम करा, कम्प्युटरवर समोरच बसून काम करा असं नाही, आणि पूर्ण फ्रीडम दिलंय. आणि त्यामुळे तिथे आज बघा गुगलचे इतके सारे प्रोडक्ट्स आहेत ज्या सगळ्या क्रिएटिव्ह नवीन आयडियाज येतात त्या कंपनीतनं येतात, कारण तो तसंच शाळेमध्ये म्हणजे लॅब स्कूल नावाची मी स्कूल शिकागो मध्ये व्हिजिट केली होती, त्या शाळेच नाव लॅब होत, म्हणजे इट्स अ लर्निंग लॅबोरेटरी. मग मुलांना आणि आजकाल आपल्या म्हणजे मी काही शाळा पुण्यातल्याही पाहिल्या आणि आता बेंगलोर मध्ये की टिंकरिंग लॅब, म्हणजे जिथे बरेच मटेरियल्स असेच ठेवलेले आहेत, म्हणजे जुन्या खराब झालेले समजा टेलिव्हिजन असतील, मोटारी असतील, सायकली असतील, टाकाऊ कागद असतील, पुठ्ठे असतील, बरेच मटेरियल ज्यामध्ये टिंकर करणं, मुलांनी एंगेज होणं, आणि त्यातून तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलं किती अनेक अनेक म्हणजे त्यांचे दृष्टिकोन किती वेगळे आहेत. आता गेल्याच आठवड्यात मी जे एक वर्कशॉप घेतलं पेंटिंगचं, त्यांना एकच चॅलेंज दिलं, निसर्गातले रंग तुम्ही शोधला, पेंट बॉक्स मधले नाही. तर मुलांनी इतक्या क्रिएटिव्हली कुठंतरी कोळसा त्यांना सापडला, कुठलं फूल सापडलं, आणि त्यातनं अनेक रंग त्यांनी, आणि त्या कोळशाची त्यांनी पेन्सिलही बनवली शार्पनर मधून, म्हणजे इतकं ज्या काही गोष्टी मी पाहून चाट पडलो. तर त्यासाठी आपल्याला थोडं फ्री वातावरण तसं देणं आणि एक्सपोजर देणं खूप गरजेचं आहे मुलांना. भले ते शाळेत होत नसेल तर घरी कसं देऊ शकतो हे तर करणं गरजेचं, आणि आयडियली अशा शाळा निर्माण करणं. पाटीलजी परत तुमचा आहे काही प्रश्न? येस, मला एक प्रश्न, आता जे तुम्ही शेवटी जे बोलला ना, ऍक्च्युली घरून तर माझा नक्कीच प्रयत्न असतो ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण नेचरच्या जवळ झाले आणि त्याच्यातून तसं आपण शिकल हा माझा खूप आट्टाच असतोच. पण असे कुठले, आता तुम्ही एवढं म्हणजे माहिती आहे तुम्हाला फिरत आहे, तर मला असे शाळेची नावं हवी होती की जिथे असं एज्युकेशन दिलं जात आहे. बरोबर, तर असे आपल्या माहितीत असतील तर मग शाळा डॉक्टरांशी तुम्ही ते शेअर करा किंवा आपल्या ग्रुपवरती शेअर करा, मला ते त्यांना म्हणजे त्या शाळेला भेटायला आवडेल. आता ते ही लिंक शेअर केली चॅट बॉक्स मध्ये, यामध्ये मी अशा जवळपास 125 शाळांची लिस्ट तयार केली ऑलरेडी भारतभरातल्या. त्या सगळ्या शाळाच आहेत असं नाही म्हणता येणार, लर्निंग सेंटर्स आहेत आणि लर्निंग वरती काम करणारी काही संस्था आहेत, पण खूप चांगले प्रयोगशील ह्या ही ठिकाण आहेत. तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर सगळ्या वेबसाईट्स आहेत, काही लेख आहेत, तर तुम्ही पाहू शकता. 100 हुनही अधिक अशी ठिकाण गोसावी सर तुम्हाला काही बोलायचंय? गोसावी सर आमच्या इथल्या लीड स्कूलचे प्रिन्सिपल आहेत, इनोव्हेटिव्ह वर्क करतात, सरांना काही बोलायचं असेल तर.
आय थिंक नाही ते कनेक्टेड नाही सर. ऍक्च्युली हॅलो. हा बोला सर. हॅलो. ऍक्च्युली मी थोडस लेट जॉईन झालो त्यामुळे मला माहित नाही की या गोष्टीवरती डिस्कशन झालं की नाही. पण मला एक गोष्ट अशी सांगावी वाटते की बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की पेरेंट आपल्या मुलांना इतर मुलांसोबत कम्पेअर करतात बऱ्याच वेळेला आणि मग त्यातून ते मुलांच्यावरती थोडस बर्डन येत की ते भले समजा एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्ट मधल्या स्कोर बद्दल असेल किंवा कुठल्याही एखाद्या स्किल बद्दल असेल पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या मुलांच्या ज्या त्याच्या आतमध्ये असणारे ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यावरती जास्त फोकस न करता बाकी आपल्याला जे पाहिजे त्याच्याकडून त्याच गोष्टी अपेक्षा करतो आणि त्यामुळे मग त्या मुलांच्या विचारावरती किंवा त्यांच्या बिहेवियरवरती बऱ्याच विपरीत परिणाम झालेला दिसतो. तर याच्याबद्दल एक थोडस मला वाटतं की त्याचे जे परिणाम होतात मुलांच्यावरती त्याच्यावरती थोडस सांगितलं आणि ते आपण कसं अवॉइड करू शकतो त्याच्यावरती थोडस बोललं तर बरं. मला परत एकदा संक्षिप्तपणे सांगितला प्रश्न. बिलकुल. त्यांचं म्हणणं असं आहे की मुलांना कम्पॅरिझन केलं जातं मुलांचं एकमेकांबरोबर की बाबा हा मुलगा असा आणि हा मुलगा असा याबद्दल कम्पॅरिझन केलं जातं. तर पालकांना आपण ते कसं सांगितलं पाहिजे की मुलांना तुम्ही दुसऱ्या मुलाबरोबर कम्पेअर करू नका त्यासाठी पालकांना आपण काय सांगितलं पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. हो हे याचाही खूप मोठा परिणाम होतो सायकोलॉजीवरती मुलांच्या ज्यावेळी सतत कम्पेअर केलं जातं न्यूनगंड निर्माण होतो आणि आयुष्यभर मग कुठेतरी जेलसी निर्माण होते राग निर्माण होतो. तर मी जसं मगाशी म्हटलं ऍक्च्युली पालकांना तुम्ही हे चॅलेंज द्या की कम्पेअर करण्याऐवजी त्या मुलालाच स्वतःची एक डायरी मेंटेन करून स्वतःलाच कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्याशी कम्पेअर करा किंवा गेला आठवडा आणि आत्ताचा गेलं वर्ष आणि आत्ताचं वर्ष स्वयं मूल्यांकन करण्याची सवय लावा की कम्पेअर करताना तर स्वतःशीच कम्पेअर करा कॉम्पीट करताना स्वतःशीच आणि त्याचा अगदी स्वतःच मोजमाप करायला शिकवा. या अर्थाने नाही की स्वतः खूप त्रागा करणं हे पण चुकीचं आहे. ठीक आहे चढ उतार राहतात गेलं वर्ष कदाचित खूप चांगलं गेलं यावर्षी काही अडचणी असतं माझा डाऊनफॉल झाला पण परत उभारी घेण्याची म्हणजे मुलांमध्ये ती क्षमता निर्माण करणं आणि दुसरं की त्यांच्या गुणांना आणखी वाव त्यांची अप्रिशिएटिव्ह एन्क्वायरी ज्याला म्हणतो की त्याची एक डायरी ऍक्च्युली वातावरण म्हणजे शाळेमध्ये स्वा तुम्ही दिवसांची सुरुवात चांगली करू शकता की रोज 3 मुलं पुढे वर्गाच्या आणून की मी ह्या गोष्टी चांगल्या पाहिल्या या मुलांमध्ये गेल्या कालच्या दिवसामध्ये असं आणि रोज वेगवेगळी मुलं येतील ज्यामुळे वातावरण हे एक्सलन्सचं निर्माण होईल शाळेमध्ये किंवा एखादा बोर्ड तयार केला ज्यामध्ये चांगल्या गुणांना चांगल्या गोष्टी हायलाईट केल्या की या मुलांनी हे केलं म्हणजे आणि ज्यामध्ये केवळ मार्कांचं मूल्यांकन असेल तो सर्वांगीण असेल म्हणजे सगळ्यांनाच वाव भेटेल चांगल्या गोष्टींना आणि एकमेकांकडून प्रेरणा भेटेल. कम्पेअर कुठल्या गोष्टीत व्हावं की प्रेरणा भेटण्याच्या लेवल पर्यंत कम्पेअर होणं ठीक आहे पण त्याच्या बियॉन्ड कम्पेअर झालं तर मग ते खचित बरोबर. आणि पालकांना ऍक्च्युली मी म्हटलं तसं पालकांचे वर्कशॉप घेणं गरजेचं आहे. पालकांना ह्या सगळ्या गोष्टी असं फक्त तुम्ही सांगितलं कम्पेअर नका करू तर ते त्यांना कळणार नाही का नका करू त्याचा डेप्थ मध्ये त्यांच्याशी म्हणजे आणि जसं मी ज्या शाळांमध्ये होतो कृष्णमूर्तींच्या तिथे दर 3 महिन्याला पालकांना कंपल्सरी ट्रेनिंग असायचं अख्खा एक दिवस पालकांबरोबर असायचा कारण शाळेचं हे ठाम म्हणणं होतं जोपर्यंत पालक आपल्या बरोबर नसतील तोपर्यंत विरोधाभास निर्माण होईल. मुलांना शाळेत एक वातावरण मिळतंय आणि घरी वेगळं वातावरण त्यातून द्वंद्व निर्माण होईल त्यामुळे पालक आणि शाळा ही एकत्र जाण्यासाठी पालकांचं सतत ट्रेनिंग होणं त्यांचे वर्कशॉप होणं त्यांना चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास होणं हे तितकंच गरजेचं आहे.
निशा मॅम तुम्हाला काही बोलायचंय? नाही सर. निशिगंधा मॅडम ह्या एक वेल नोन डॉक्टर आहेत इथल्या मोडणीमच्या आणि त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या मागच्या 4 वर्षापूर्वी आणि त्यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी खूप काम केलं होतं. व्हेरी गुड. तुम्ही सगळे खरंच ऍक्च्युली मला खात्री आहे ऑलरेडी खूप चांगलं कार्य करताय आपापल्या क्षेत्रामध्ये आणि मी तर स्वतः पालक नाही त्यामुळे एक काही क्षण मला असंही वाटलं की मी कोण प्रेझेंट करणार या विषयावरती. पण एक टीचर म्हणून आणि पालकांबरोबर बरंच काम केल्यामुळे मला थोडा इच्छा झाली की ह्या गोष्टी पोहोचणं गरजेचं आहे सगळ्यांना. महुआ मॅम तुम्हाला काही बोलायचंय? पालकांचा ग्रुपही होणं गरजेचं आहे. समजा कुडवाडी सारखं गाव असेल 12 पालकांनी एकत्र येणं महिन्यातून आणि चर्चा सत्र ज्यामध्ये एखादं चांगलं पुस्तक शिक्षणावरती पालकत्वावरती एकत्र अभ्यास गट थोडक्यात किंवा एखादा स्पीकर बोलावणं असं एक शाळेमध्ये असेल गावामध्ये असेल तर एक वातावरण तसं निर्माण होऊ शकतं. सॉरी मी कट केला तुम्हाला. मऊ मॅम माझ्या रिदमच्या मॅथ्सच्या मॅडम आहेत आणि रिसाच्या पण आणि त्यांनी खूप छान मॅथ्स शिकवतात याबद्दल माझ्या मुली खूप खुश असतात त्यांच्यावर. व्हेरी नाईस. महुआ मॅम तुम्हाला काही बोलायचंय? हॅलो. हा बोला प्लीज. हॅलो. हा अतुलजी. सोफिस्टिकेटेड वागणं असं एक असतं आणि थोडा वेडेपणा करणं असत. हॅलो. हा ऐकू येत आहे. सोफिस्टिकेटेड वागणं जे मुलांकडनं आपल्याला अपेक्षित असतं आणि मुलांना थोडा वेडेपणा करायचा असतो. तो वेडेपणा नसतो त्याच्यामध्ये एक छोटीशी रेषा असते. काय वेळेस ते बरोबर असतं चूक असतं तिथं आपण कन्फ्युज होतो की हे असं करू द्यायचं का नाही द्यायचं. बरोबर आहे. काही बघा याचा काही स्ट्रॉंग असा फॉर्म्युला नाहीये. काही वेळा मुलांना मिस्टेक करू देणं खूप महत्वाचं आहे. त्यांना चुकातून शिकणं खूप गरजेचं आहे. छोट्या चुका करू द्या म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लूज नाही होणार आणि त्यांच्या बरोबर आपण एकरूप होऊन राहिलं अगदी मस्ती केली आपणही चुका केल्या तर त्यांना जाणवेल की अरे हा तर जीवनाचा भागच आहे. आता वेडेपणा कशाला म्हणायचं हे प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचा एक लिमिट आहे त्याचही. पण ते मी तुम्हाला चुका त्याच वेडेपणा चुका म्हणजेच वेडेपणा. हा मग हे आपल्याला पाहायचं की चूक कशाला म्हणायचं आणि चुकातूनही आपण आपल्याच जीवनावर समजा नजर टाकली तर लक्षात येईल की चुकातून आपण किती काही शिकलोय. म्हणजे चुका हे एक शिक्षण म्हणून जर त्याकडे पाहिलं तर खूप बदल होईल. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी एकाच पद्धतीने व्हावे आणि हेच बरोबर उत्तर असं आपल्या शिक्षणात म्हणजे नेहमी एकच फॉर्म्युला असतो. एकच साहजिक आहे एक्झामच्या दृष्टीने ते ठीक आहे आपण त्या दृष्टीने तयारी करू पण ओव्हरऑल क्लासरूम मध्ये चुकीची उत्तर दिली काही हरकत नाही. त्यांना बिनधास्त निर्भीड बनवणं हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं. आणि जसं आता कित्येक शोध जे लागलेत सायन्स क्षेत्रामध्ये हे अनेक चुकांनंतर लागलेले आहेत. अनेक प्रयोग फेल झाल्यानंतर यश प्राप्त झालंय शास्त्रज्ञांना. त्यामुळे इनफॅक्ट जिथे चुका होत नाही तिथे काहीतरी चुकतंय असं आपण समजलं पाहिजे असं मी म्हणेन. डॉक्टर दिनेश. हॅलो. मुलांना भावनिक दृष्ट्या जास्त स्ट्रॉंग कसं बनवता येईल? इमोशनली जरा स्ट्रॉंग कशी मुलं होतील? महत्वाचा प्रश्न आहे हा. पण ऍक्च्युली आम्ही वर्कशॉप घेतो सोशल इमोशनल लर्निंग हा आता खूप मोठा सब्जेक्ट आलेला आहे आणि त्यामध्ये अगेन एक उत्तर नाही. जसं मला ज्या काही गोष्टी खूप
महत्वाच्या वाटल्या ज्यामध्ये मुलांना ध्यान करणं 5-10 मिनिट त्यांना श्वास पाहता येणं त्याची लिंक मी पाठवेन व्हॉट्सअप ग्रुपवरती. जर्नलिंग करणं डायरीमध्ये आपले विचार लिहिता येणं त्याच्यावरती विचार करणं वयोगटावरती आधारित आहेत या गोष्टी बऱ्याचशा. संवाद साधता येणं म्हणजे काही काही क्लास किंवा काही जसं माझ्या स्टुडंट्स बरोबर या कृष्णमूर्ती स्कूलमध्ये आठवड्यातला 1.5 तास हा अभ्यास सोडून इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी असायचा. मग त्यांचे जे काही प्रश्न असतील या आठवड्यात माझं या मित्राशी भांडण झालं किंवा मी हे टीव्हीवरती हे पाहिलं आणि मला हे खूप वाईट वाटलं किंवा चांगलं वाटलं जे काही म्हणजे त्यांना विविध विषयांवरती व्यक्त करता येणं विचार करता येणं ह्याची ॲबिलिटी डेव्हलप करणं आणि चर्चा घडवून आणणं जेणेकरून एकमेकांकडून शिकतील मुलं. म्हणजे केवळ टीचर एक क्लासरूम समोर आणि सगळे ऐकतायत याऐवजी सर्कल टेक्नॉलॉजी याला म्हणतो आपण की एकमेकांकडून कसं शिकतोय तर त्यातूनही आणि जसं म्हटलं निसर्गाबरोबर राहणं योग शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा पुरेसा आहार योग्य आहार झोप ह्या सगळ्या गोष्टींचा भावनिक जगावरती इम्पॅक्ट होणार आहे आणि ह्या बऱ्याचशा आपल्याला माहिती आहेत पण त्यासाठी बऱ्याचदा मार्कांमुळे त्या सगळ्या मागे पडतात आणि केवळ मग पुस्तकी ह्याच्यामुळे मूल कोमेजून जायला लागतं. तर परत त्या प्रायोरिटीज मध्ये आणणं गरजेचं. भैया म्यूट वरती आहे अनम्यूट. मित्रांनो मला वाटतंय बरेचसा वेळ तुम्ही सगळ्यांनी दिला जवळजवळ 1.5 तास आपण हे सेशन घेत आहोत आणि आता आपण थांबायची वेळ झाली आहे. आपण विपुल शहांना परत एकदा जसं चाइल्ड सायकोलॉजीवर बोलवतोय तसंच आपण मानसोपचारावर सुद्धा त्यांना एकदा बोलवूया परत त्यांची एकदा अपॉइंटमेंट घेऊया आणि त्यांना आपल्या सर्व मित्रांना त्याचा लाभ नक्कीच होईल याची मला खात्री आहे. आपण थांबूया आता. कुणाला त्यांच्याकडनं काउन्सिलिंग वगैरे काही घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर पाहिजे तर परत एकदा शेअर करतो. आपण त्यांच्याकडनं चाइल्ड सायकोलॉजीवर पण काउन्सिलिंग घेऊ शकतो त्याचबरोबर आपण त्यांच्याबरोबर म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किशोरवयीन मुलांसाठी लहान मुलांसाठी आणि ऍडल्ट या चौघांसाठीही तिघांसाठीही आपण त्यांच्याकडनं सायकोलॉजीचं काउन्सिलिंग घेऊ शकतो. त्यांचा नंबर त्यांनी चॅटबॉक्समध्ये शेअर केलाय तो आपण कॉपी करून घेऊ शकता. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्या मुलांना आनंदी आणि यशस्वी जीवन लाभो अशीच प्रार्थना आपण सगळे करूयात. सर खर तर अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे आता बॉडी सारख्या ठिकाणी कारण मोठ्या शहरांच्या ठिकाणी असे बरेच कार्यक्रम होतात जिथं आवश्यक ते मार्गदर्शन मुलांना. सर तुमचा आवाज म्यूट झाला. आणि आपण ज्या पद्धतीने कार्यक्रम घेतला तो खरंच खूप चांगला होता. मला वाटतं हे आणखी 1-2 वेळा तरी पाहिला पाहिजे आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आणि पालकांना होईल. अगदी सर. खूप खूप धन्यवाद आपण हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. Thank you. Thank you, sir.